दुसरी पद्धत या घटकामध्ये आता अभ्यासायची आहे किंवा दुसरा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे पहा की सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीला सामोरं जायचंय. पहा की तुम्ही शिक्षक झाल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांकडनं प्रकल्प जसे करून घ्यायचे आहेत त्यासाठी ही पद्धत अत्यंत शिकणे ही पद्धत शिकणे अत्यंत गरजेचं असतं. तसंच पुढचं सुद्धा आहे ही पद्धत जी आहे ही सगळ्यांची आवडती पद्धत आहे. पहा मी असं म्हणेल की सगळ्यांना ह्या गोष्टीबद्दल आदर आहे पण ह्या आदर जरी असेल तरी ही पद्धत त्या ठिकाणी आपण कितीशी कशी राबवू शकतो कोणत्या प्रकारे ही लोकप्रिय आहे किंवा लोकांना आवडते की नाही या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. तर ही जी पद्धत जी आहे जशी ही कृतियुक्त आपण प्रकल्प पद्धत ही कशी पाहिलेली आहे कृतियुक्त पद्धत पाहिलेली आहे तशीच आता आपण संवादाच्या माध्यमातून अध्यापन पद्धती पाहणार आहोत. आता संवादाच्या माध्यमातून म्हणजे कसं संवाद म्हणजेच काय एकामेकाशी त्या ठिकाणी संप्रेषणाच्या माध्यमातून थोडक्यात आपण असं म्हणूया. पण हे सगळे संवादाच्या माध्यमातून आपण कितीस एक लोक एकत्र येणं गरजेचं आहे वर्गात त्या ठिकाणी पूर्ण वर्ग असणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी सभेसारखं त्या ठिकाण असेल आणि मग या एकत्र येण्याच्या माध्यमातून काय म्हटलं जातं ही पद्धत पुढे आलेली आपल्याला दिसून येईल की अनेक लोक एकत्र येऊन त्यांच्या समस्या घेऊन त्यांचे गुण घेऊन आणि त्याच्यावर जी केलेली चर्चा आहे त्या चर्चेलाच आपण काय म्हणूया की संवाद पद्धत असं म्हटलंय त्याला माध्यम संवादाचं मानलेलं आहे आणि त्याच्यातून ही पद्धत पुढे आलेली आहे त्या पद्धतीला आपण असं म्हणूया की चर्चा पद्धत. चर्चा पद्धतीचा आपण काय करणार आहोत इथे अध्यापन करणार आहोत आपण समजावून घेणार आहोत की या घटकामधला हा पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. तर आज आपण चर्चा पद्धतीचा इथे विचार करणार आहोत. चर्चा पद्धत म्हणजे काय ती कशी असते कुठे त्या ठिकाणी कुठे कुठे आपल्याला ही वापरता येते त्याचा वापर कसा होतो याची आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत आज चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये किती लोक सहभागी होतात याच्यावर किती लोक चर्चा करू शकतात हे आपण पाहणार आहोत. पहा ही शिक्षण पद्धती जी आहे ही कशी आहे पहा एक केंद्रित आहे द्विकेंद्रित आहे आणि बहुकेंद्रित असलेली आपल्याला लक्षात येईल. एक केंद्रित म्हणजे काय फक्त चर्चा ही प्राध्यापकांनीच करायची म्हणजे शिक्षकांनीच चर्चा करायची आणि विद्यार्थ्यांनी फक्त ऐकायची याला म्हटलं जातं एक केंद्रित. फक्त एका व्यक्तीने बोलायचं आणि इतरांनी फक्त ऐकायचं त्याला एक केंद्रित असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर द्विकेंद्रित म्हणजे काय तर एका व्यक्तीने त्या ठिकाणी अध्यापन करायचं आणि फक्त ज्याला विचारलं आहे द्विकेंद्रित म्हणजे लक्षात ठेवा पहा की एका व्यक्तीने अध्यापन करायचं आणि ज्याला विचारलं जाईल त्यानेच फक्त बोलायचं त्याला द्विकेंद्रित असं म्हटलेलं आहे. त्यानेच फक्त त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं त्याला द्विकेंद्रित पद्धत असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बहुकेंद्रित म्हणजेच सगळ्यांना समाविष्ट करून घेणे संपूर्ण वर्गाला समाविष्ट करून घेणे म्हणजे इथे शिक्षकाने काय करायचं अध्यापन करणं आणि संपूर्ण वर्गाला त्याच्याबरोबर समाविष्ट करून घेणं त्या चर्चेत समाविष्ट करून घेणं म्हणजे बहुकेंद्रित पद्धत. अशी ही चर्चा पद्धत आहे आपल्याला याच्या माध्यमातून तिची ओळख करून घ्यायची आहे. अध्ययन सोयीस्कर व सोपे व्हावे या दृष्टिकोनातून ही चर्चा पद्धत त्या ठिकाणी अवलंबली जाते. तुम्हाला लक्षात येईल पहा पहिला मुद्दा आपण अभ्यासत असताना चर्चा पद्धतीचा ही शिक्षण पद्धती कशी आहे एक केंद्रित आहे द्विकेंद्रित आहे बहुकेंद्रित आहे त्याच्यानंतर अध्ययन आपल्याला सोयीस्कर व्हावं सोयीस्कर व सोपे व्हावे या दृष्टिकोनातून ही पद्धत अंमलात आणलेली आपल्याला दिसून येते. अध्ययन लक्षात ठेवा अध्यापन नाही अध्ययन सोयीस्कर व्हावे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ही चर्चा पद्धत सोयीस्कर वाटते. त्याच्यानंतर विचारांना प्रवर्तन दिले किंवा शिक्षणाचे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही पद्धत वापरली जाते. विचारांना तुमच्या काय केलं जातं की प्रवृत्त केलं जातं किंवा विचारांना तुमच्या बाहेर काढण्यासाठी तुमच्या मनात लपलेले जे विचार आहेत ते बाहेर काढण्यासाठी ही पद्धत त्या ठिकाणी अवलंबली जाते. शिक्षणाचे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही पद्धत त्या ठिकाणी अवलंबली जाते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रवृत्त करण्याचे हे एक विशिष्ट प्रकारचं साधन आहे. कारण जर जी विद्यार्थी बोलत नाहीत वर्गात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात काही बोलणारे असतात काही त्या ठिकाणी न बोलणारे असतात अशा प्रकारचे आपल्याला वर्गात विद्यार्थी दिसतात. म्हणजे याच्यातनं काय असं पहा काही काही लोकांना उत्तर येतं पण ते सांगायला घाबरतात
काही लोकांना उत्तर येतं पण ते लाजतात. असे काही वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याला वर्गात असलेले दिसून येतात. काही विद्यार्थी त्या ठिकाणी लाजत नाही पण चुकीचं उत्तर सांगतात. काही विद्यार्थी बरोबर सांगतात. असे मोजके 4-5 प्रकारचे विद्यार्थी आपल्याला वर्गात असलेले दिसून येतात. मग ह्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा जर केली तर आपल्याला असं दिसून येतं जो उत्तर बरोबर सांगतो त्याचं काही प्रॉब्लेम नाही, पण जो धाडसी आहे पण उत्तर चुकीचं सांगतो त्याला बी आपल्याला समजून घेणं गरजेचं भासतं. जो लाजाळू आहे त्याला उत्तर येतं पण तो बोलू शकत नाही किंवा त्या सांगायला कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडतो त्यालाही आपल्याला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा केव्हा केव्हा आपल्याला असं लक्षात येतं की काही लोक घाबरतात, माझं चुकतं की काय, माझं चुकतं, मी जर ते त्या ठिकाणी सांगायला गेलं तर चुकतं की काय, बरोबर असतं पण सांगायला घाबरतात. अशाही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलतं करण्यासाठी आपल्याला ही पद्धत अवलंबल्यानंतर सगळे विद्यार्थी काय होत असतात, आपल्याशी झाल्याशिवाय राहत नाही. आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करतो, विद्यार्थ्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी ही जी चर्चा पद्धत आहे ही प्रभावी ठरल्याशिवाय कधीही राहत नाही. प्रभावी ठरल्याशिवाय राहत अध्यापनातून मानसिक ताण कमी करता येतो पाहिजे. याच्यातनं दुसरं सांगितलंय हे जे अध्यापन आहे या अध्यापनातून मानसिक ताण कमी करता येतो. कारण का? तर आपल्याला हे जे मी तुम्हाला 4-5 विद्यार्थ्यांची प्रकार सांगितलेले आहेत ह्या 4-5 प्रकारच्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला खुलेआंबा दुसरंही महत्वाचं चर्चा करत असताना कोणत्याही प्रकारचं दडपण वर्गामध्ये ठेवता कामा नये. केव्हा केव्हा असं असतं पा ह्या दडपणाखाली विद्यार्थी काय होतात, दडपले जातात. मग येत असणारं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी ते सांगू शकत नाही किंवा चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मग ह्या विद्यार्थ्यांना पा की आपण असं म्हणूया की मोकळं करणं, त्यांच्या विचारांना वाट करून देणं, त्यांच्या मनातली असणारी आपल्याबद्दलची जी भीती आहे ती भीती घालवणं. दुसरं महत्वाचं आहे की त्यांची असणारी कौशल्य आहे किंवा बोलण्याची पद्धत आहे ह्या पद्धतीला त्या ठिकाणी काय होतं एक वेगळ्या प्रकारचा स्टेज निर्माण करून देणं म्हणजे जी विचार मानसिक ताण कमी होण्याचा प्रयत्न करतो. केव्हा केव्हा त्या ठिकाणी पहा जी प्रबलन पद्धत आहे, तुम्ही जर मायक्रो टीचिंग जर अभ्यासला असेल तर ह्या मायक्रो टीचिंग मध्ये जर तुम्ही प्रबलन पद्धत जर शिकला असाल किंवा मायक्रो टीचिंग मधलं एक कौशल्य आहे प्रबलन कौशल्य, हे प्रबलन कौशल्य जर तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला बऱ्याचशा वेळा असं लक्षात येईल की विद्यार्थी हा आपला असा झालेला दिसून येतो. आपल्या बरोबर त्या ठिकाणी तो कितीही चुका असेल किंवा कितीही लपून ठेवणारा असेल तरी तो बोलण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त होतो. प्रबलन म्हणजे काय, तर येणाऱ्या प्रतिसादाला आपला प्रतिसाद देणे. मग तो प्रतिसाद कशा प्रकारचा असतो, वेगवेगळ्या प्रकारचा असतो पहा, की हावभावातनं असतो, शारीरिक स्पर्शातनं असतो, आपल्या चेहऱ्यावरच्या भावातनं असतो, डोळ्यातनं असतो, त्या ठिकाणी शाब्दिक असतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रबलन असतं. आणि ते प्रबलन ज्यावेळेस आपण मुलांमध्ये, प्रबलन म्हणजे काय की शाब्बासकीची थाप देणं. मग कोणत्या माध्यमातून द्यायची, की जवळ जाऊन किंवा शाब्दिक आपण केव्हा किंवा असं म्हणत असतो शाब्बास हुशार आहे हुशार, अशा प्रकारची जे काही त्या ठिकाणी प्रबलन केलं जातं ते शाब्दिक दृष्टिकोनातून. केव्हा केव्हा त्या ठिकाणी आपण जवळ जाऊन विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप मारणे शारीरिक दृष्टिकोनातून म्हटलं जातं. आणि ही शारीरिक दृष्टिकोनातून थाप मारल्यानंतर त्याला बरं वाटतं, चला अरे वा वा हुशार आहेस, खूप अभ्यास कर, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळ, असं म्हटल्यानंतर पहा की विद्यार्थ्यांची छाती भुगून येते, आपल्याला हे येते. आणि मग तो आपल्या बरोबर चर्चा करण्यास काय होत असतो, प्रवृत्त होत असतो. त्याच्या मनामधली भीती निघून जाते आपल्याबद्दलची. परत चेहऱ्यावरील केव्हा केव्हा भाव असतात पहा, किंवा विशिष्ट प्रकारे चेहऱ्यावरचे हावभाव त्या ठिकाणी केलं, येणाऱ्या उत्तराला जर आपण चेहऱ्यावरच्या हावभावाने प्रतिसाद दिला की विद्यार्थ्याला सुद्धा केव्हा केव्हा बरं वाटतं. आपण चेहऱ्यावरच्या भावाने पहा, केव्हा केव्हा मान हलवून असेल किंवा डोळे त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची डोळ्यांची हालचाल करून असेल, आपण विद्यार्थ्याला प्रतिसाद दिला की खूप चांगलं वाटतं. पण त्याच्या उलट जर आपण काय, किंवा किंवा काही शिक्षकांना उलट काही काही कृती करण्याची सवय असते, उत्तर जरी बरोबर आलं तरी म्हटलं ए गदड्या खाली बस तुला काय बोलता येत नाही, अशा प्रकारचे शब्द वापरले की विद्यार्थ्यांमधला उत्साह कमी होतो. त्यामुळं विद्यार्थ्याला वाईट वाटेल अशा प्रकारचे प्रबलन करू नका, अशा प्रकारचा शब्दाचा प्रयोग करू नका. काही काही लोकांना शिवाय देण्याची पद्धत असते, काही लोकांच्या तोंडामध्येच त्या ठिकाणी काय झालेलं असतं, विशिष्ट प्रकारचे शब्द बसलेले असतात, त्या शब्दानेच त्या ठिकाणी मुलांना काय केलं जातं की प्रबलन दिलं जातं. गदड्यासारखा शब्द पहा, प्राध्यापकाच्या आपल्या शिक्षकाच्या तोंडात असतो गदड्या हा शब्द फारच असतो, मुलींना विशिष्ट प्रकारचा असतं त्या ठिकाणी दिलं जातं. आणि मग ह्या प्रकारे काय होतात, मुलं नाराज होतात. आणि नाराज झाल्यानंतर मग त्यांना येणारी उत्तरं असेल किंवा आपल्याला मुलांकडनं मिळणारी उत्तरं जी असतात ती किंवा किंवा हे म्हणत असतात जाऊ द्या
या सरांच्या सरांकडनं केव्हा किंवा आपल्या उत्तराला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही ना, मग आपण उत्तरच द्यायची नाही. मग तुम्ही केलेलं जे अध्ययन असतं ते निरर्थक अध्ययन झाल्यासारखं वाटतं. कारण मुलं ज्यावेळी तुमच्याशी संवाद साधत नाहीत, तुमच्याबरोबर बोलत नाहीत, तोपर्यंत ते अध्यापन काय होत असतं, निरर्थक होतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मुलांच्या मनातले विचार जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्यांना काय केलं पाहिजे, मोकळं केलं पाहिजे, बोलण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. मग अशा वेळेस अध्यापन अत्यंत खुलून आणि चांगल्या प्रकारे होतं असं त्या ठिकाणी दिसतं. म्हणजेच मुलांच्या मनावरचा जो मानसिक ताण जो आहे तो कमी होतो. आपल्या आपल्याबद्दलची भीती जी आहे ती भीती मुलांमधून कमी झाली पाहिजे. मुलं बोलू लागली पाहिजे. जर बोलली नाही, नुसते तुमच्या जर त्या ठिकाणी विशिष्ट दराऱ्याच्या खाली जर दडपणाखाली जर मुलं वागत असेल तर त्याला काही अर्थ नाही. शिक्षक म्हणून ठीक आहे आपण म्हणत असतो किंवा त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा दरारा असावा, पण तो कसा असला पाहिजे, आदरयुक्त दरारा असला पाहिजे. पण जर उगीच जर त्या ठिकाणी हाकणार असेल, जर विद्यार्थी तुमच्या बरोबर जर चांगली गोष्ट सुद्धा शेअर करू शकत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी अध्यापनातील मानसिक ताण कमी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं कौशल्य आपल्याला इथं वापरता येतं या चर्चा पद्धतीतून. पुढचं त्या ठिकाणी सांगते सहभाग करून घेणे. पहा, प्रत्येक विद्यार्थ्याला विशिष्ट प्रकारे सहभागी करता आलं पाहिजे. प्रत्येकाला प्रश्न विचारता केव्हा केव्हा काही शिक्षकांना आपल्याला आपल्याकडे लक्ष देतं वर्गामध्ये की जी हुशार मुलं आहेत त्यांनाच फक्त प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडेच फक्त लक्ष दिलं जातं, त्यांच्याकडनंच काही गोष्टी करून घेतल्या जातात. पण असं नसावं. वर्गात आपल्याला वर्गात आपण गेल्यानंतर सगळ्या जे विद्यार्थी आहेत ते सगळे आपल्याला सारखेच आहेत, सगळ्यांना प्रश्न विचारले पाहिजे, सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. मग या कौतुकेबद्दलच काय होत असतं, विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी शिक्षकांबद्दलचा जो आदर आहे तो चांगला होतो. एक आदर्श शिक्षक म्हणून पुढे यायला काही हरकत नाही आपण असं म्हणूया. आणि मग त्या शिक्षकाबद्दल त्या ठिकाणी काय होत असतं, चांगल्या प्रकारचा बोलबाला त्या ठिकाणी शाळेत असेल, कॉलेजात असेल, बाह्य सामाजिक वातावरणात झाल्याशिवाय कधी राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही सहभागी करून घ्या, त्यांच्या मनातली भीती तुमच्याबद्दल घालवा, पण भीती आदरयुक्त भीती जरूर ठेवा. ती जर नसेल तर विद्यार्थ्याला आपल्यापासून दोन हात लांब ठेवणं बी गरजेचं आहे. नाहीतर जर का त्याला आपल्या अत्यंत जवळ घेतलं, मी तुम्हाला अत्यंत ही एक गोष्ट सांगेल, आपले जे सगळे विद्यार्थी ऐकतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपला जो विद्यार्थी आहे तो आपल्यापासून दोन हात लांब असला पाहिजे. त्याला आपल्या जवळ येऊन देता कामा नये. जर आपली काही खाजगी गोष्टी त्यांना माहीत झाल्या तर तो विद्यार्थी त्या शिक्षकाची पूर्ण वाट लावून टाकतो. हे लक्षात ठेवा, हा माझा शब्द आहे. तुम्हाला पूर्ण आयुष्यात जोपर्यंत तुम्ही अध्यापन करणार आहात तोपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जरी त्या ठिकाणी तुम्ही प्रेम त्या ठिकाणी दिलं, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याला वागणूक दिली, पण वागणूक देत असताना सुद्धा ज्याच्या त्याच्या पायरीने जो तो जर राहिला तो खूप चांगलं असतं. हे ह्या गोष्टी आहे. पण ही आदरयुक्ती भीती ठेवणं गरजेचं आहे. सहभाग त्याच्यासाठी महत्वाचा आहे. शेवटची त्या ठिकाणी आपल्याला मुद्द्यावर चर्चा करायला प्रश्नांच्या स्वरूपात सहभाग. आता सहभाग जो आहे, सहभाग करून घेत असताना वर्गात अध्यापन करत असताना आपल्या बरोबरचा जो सहभाग आहे तो प्रश्नांच्या स्वरूपात असणं गरजेचं आहे. प्रश्नांच्या स्वरूपात म्हणजे कसा, ज्या जो घटक आपण शिकवतो आहे त्या घटकांना अनुसरून काही प्रश्न वेळोवेळी त्या ठिकाणी विचारणं का गरजेचं आहे. तर विद्यार्थी झोपला आहे का काय, त्याचा अध्ययनात लक्ष आहे का नाही, त्या ठिकाणी तो इतर काही उद्योग करतोय का, तो त्या ठिकाणी शरीराने फक्त वर्गात बसलाय, मन मात्र वर्गाच्या बाहेर जर फिरत असेल तर त्याला वेळोवेळी जागृत करण्यासाठी त्याला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. जर त्याला तसं केलं नाही तर केव्हा केव्हा आपल्याला लक्षात येतात, मागच्या भागावर जर पाहिलं तर विद्यार्थी झोपलेले असतात, मध्ये कुठे काहीतरी वेगळंच काही करत असतं. पुढच्याकडे जर लक्ष, आपल्याला वर्गात सुद्धा सगळ्या लोकांवर सगळ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता आलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी काय करतोय ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही हे लक्षात आलं पाहिजे की वर्गातील शिक्षकाचं माझ्यावर लक्ष आहे. आणि हे लक्ष म्हणजे ते प्रश्नाच्या स्वरूपात प्रश्न आपण विचारले का विद्यार्थी त्या ठिकाणी काय करत असतो, आपल्या अध्यापनाकडे मात्र त्याचं लक्ष असतं. आपण काय बोलत आहे, काय शिकवत आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. जो कोणता घटक शिकवत आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. नाही तर केव्हा केव्हा आपल्या लक्षात येतं बऱ्याचशा वेळा की झोपेतून उठल्यासारखं एखादा प्रश्न जर वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला विचारला आणि विचारल्यानंतर तो इकडे तिकडे बघायला लागला की आपण लक्षात ठेवायचं की याचं आपल्या अध्यापनाकडे आपल्या शिकवण्याकडे लक्ष नाही. मग आपण प्रश्न एक विचारतोय आणि तो उत्तर एक देतोय असे काही गमती जमती होतात. दुसरं महत्वाचं, प्रश्न विचारण्याची पद्धत सुद्धा कशी असावी
हे आपल्याला ऑलरेडी मायक्रो टीचिंग मध्ये शिकला असाल. मायक्रो टीचिंगचे प्रश्न कौशल्य हे शिकत असताना आपल्याला माहित आहे प्रश्न कसे असावे, की प्रश्न द्विभाषिक नसावे, दोन अर्थाचे नसावे, की त्याच्यातनं काही हास्य होईल, काही विनोद होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका. नाहीतर मग तुमचं पूर्ण अध्यापन काय होईल, गोंधळ निर्माण झाल्याशिवाय कधीही राहणार नाही. वर्गात गोंधळ होईल, दोन अर्थाचे असेल तर गोंधळ झाल्याशिवाय कधीच राहणार नाही, कारण हास्या पिकेल. त्याच्यातून वेगळा अर्थ प्रतीत झाला तर हास्या पिकेल. भाषा त्या ठिकाणी व्यवस्थित शुद्ध ठेवावी, किंवा फलकावरचं लेखन सुद्धा आपलं चांगलं असावं, त्याच्यानुसार सुद्धा काय होत असतो, वर्गात हास्या पिकू शकतो व मुलांचं लक्ष त्याच्याकडे जाऊ शकतं. अशा प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना काय करायचं असतं, चर्चा करून जागृत ठेवायचं असतं. आपण असं म्हणूया, ही प्राथमिक माहिती आपल्याला चर्चा पद्धतीची झालेली आहे, लक्षात ठेवा. ही चर्चा पद्धत पाहत असताना आपल्याला त्याची माहिती झालेली की काय काय आपल्याला काय करायचं आहे. शिक्षक शिक्षण ही एक केंद्रीय द्विकेंद्री बहुकेंद्री त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. अध्ययन सोयीस्कर होण्यासाठी असावी, विचारांना प्रवृत्त करणारी असावी, अध्यापन मानसिक ताण कमी करणारी असावी, सर्वांना सहभागी करून घेणारी असावी, आणि प्रश्नांच्या स्वरूपात त्या ठिकाणी अध्यापन करणारी असावी. अशा प्रकारची ही पद्धत आपल्याला लक्षात येते. त्याचा अर्थ आपल्याला पाहत असताना काय सांगतोय पहा, समस्या, प्रश्न, विषय, आशय सर्वांना मिळून केलेली विवेचना म्हणजे चर्चा पद्धत होय. पहा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, समस्या असेल, प्रश्न असतील, विषय असेल, आशय असेल, सर्वांना हे जी त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत, हे घटक जे आहेत, ह्या सर्व घटकांना मिळून त्या ठिकाणी केलेलं विवेचन म्हणजे चर्चा पद्धत होय. तर अशा प्रकारे आपल्याला याचा अर्थ पाहता येतो. इथे त्या ठिकाणी पहा, ह्या पद्धतीतून काय काय करता येतं, प्रश्नाची उकल होते. प्रश्न कोणत्या स्वरूपाचा आहे, कसा आहे, तुम्हाला माहित असेल की प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, तुम्हाला माहित आहे का. प्रश्नांचं आपल्याला त्या ठिकाणी दोन प्रकारचं स्वरूप माहित असणं गरजेचं आहे. एक दीर्घोत्तरी प्रश्न, तसे प्रश्नांचं तीन स्वरूपात आपल्याला प्रश्न पडतात. एक पण आपल्याला ज्यावेळेस अध्यापनात प्रश्न विचारायचे असतात, तो एक दीर्घोत्तरी प्रश्न, त्यालाच वर्गात त्या ठिकाणी वैचारिक प्रश्न असं म्हटलं जातं. दुसरा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, की तो फक्त त्या ठिकाणी एका वाक्यात असेल, एका शब्दात असेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग ह्या प्रश्नांची उकल होते. आपण अध्यापन करत असताना पहा, असं म्हटलेलं आहे की प्रश्न पद्धत शिकवत असताना वैचारिक प्रश्नांवर जास्त भर दिला पाहिजे, की या वैचारिक प्रश्नामुळे काय होत असतं, विद्यार्थी जो आहे तो विचार करून उत्तर देतो, किंवा त्याची वैचारिक पातळी त्या ठिकाणी काय होत असते, वैचारिक पातळी त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहत नाही. आणि जर आपण फक्त नुसतं एका शब्दात एका वाक्यात दिलं तर वैचारिक पातळी त्या ठिकाणी कुठेही ताण दिला जात नाही. त्यामुळे वैचारिक प्रश्न विचारावे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की इथं प्रश्नांची उकल होते, विविध पैलू उघडले, याच्यातनं पैलू त्या ठिकाणी पुढे पुढे येतात. कारण ज्यावेळी वैचारिक दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनामधल्या आयडिया ज्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, जे त्या प्रश्नांची त्या ठिकाणी कशा प्रकारची उत्तरं आहेत, ह्या दृष्टिकोनातून काही काही वेगवेगळ्या प्रकारचे पैलू पुढे येतात. विविध व्यक्तिरेखा त्या ठिकाणी काय होत असतात, बोलक्या होतात, की जी मुलं केव्हा केव्हा वर्गात बोलत नाहीत त्या मुलांना काय केलं जातं, ह्या स्वरूपात बोलतं केलं जातं. आणि ही पद्धत जी आहे ती आपण वरती मी पाहिले की विद्यार्थी केंद्रित आहे असं आपल्याला लक्षात येतं. काही घटकांची जर अध्यापन करताना चर्चा पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा आहे. ह्या चर्चा पद्धतीत जर विद्यार्थ्यांचा सहभाग नसेल तर तो चर्चा पद्धत नाही असं त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि इथे काय केलं जातं पहा, किंवा ही जी चर्चा पद्धत आहे गटानुसार असेल, मग त्या ठिकाणी कशा कशा प्रकारचे गट असले पाहिजेत, एक गट असेल, दोन असेल, तीन असेल, चार असेल, अशा प्रकारचा गट निर्माण करून या चर्चा पद्धतीला चालना दिलेली आपल्याला लक्षात येईल. तर ह्या अर्थावरून आपल्याला काही व्याख्या इथं आपण पाहणार आहोत. तर ह्या व्याख्या कोणत्या आहेत, कशा आहेत, कोणी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत याची आपल्याला लक्षात येईल. की हे सगळं पहा, की प्राथमिक माहिती त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर व्याख्या किती कशा असेल पहा. डिक्शनरी ऑफ एज्युकेशन याच्यामधली जी चर्चा पद्धतीची व्याख्या आहे, ती व्याख्या ते काय सांगते वा, ती कोणती आहे. वादविवाद टाळून प्रश्नांच्या उत्तरासाठी सत्यशोधनासाठी केलेली शाब्दिक धडपड म्हणजे चर्चा पद्धत होय. बघा काय म्हटलेलं आहे, वादविवाद टाळून प्रश्नांच्या उत्तरासाठी सत्यशोधनासाठी केलेली शाब्दिक धडपड म्हणजे चर्चा पद्धत होय. ही कोणी व्याख्या केलेली आहे, डिक्शनरी ऑफ एज्युकेशन
याच्यातन ही व्याख्या पुढे आलेली लक्षात येते. अत्यंत सोपी आहे बघा, लक्षात ठेवण्यासाठी, वादविवाद टाळून प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि सत्य शोधण्यासाठी केलेली शाब्दिक धडपड म्हणजे चर्चा पद्धत होय. अत्यंत साधी आणि सोपी, लक्षात राहील अशी व्याख्या आपल्याला इथं आलेली आहे. त्यांनी सांगितलेली आहे की चर्चा करत असताना कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही किंवा वादयुक्त प्रश्न विचारले जाणार नाही, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा राग रोष निर्माण होणार नाही, अशा प्रकारचं प्रश्न असावे आणि त्या प्रश्नातून जे उत्तर येईल त्या प्रश्नाच्या उत्तरातून सत्य शोधता आलं पाहिजे. अशा प्रकारच्या प्रश्नांची निर्मिती किंवा असे प्रश्न विचारले गेले पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यातून सत्य निर्माण उकल झाली पाहिजे, अशी ही व्याख्या त्या ठिकाणी सांगता येते. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल, बेबिलॉन ऑनलाईन डिक्शनरी असं म्हटलेलं आहे, त्याच्यामधनं ही चर्चा पद्धतीची व्याख्या पुढे येते. त्या व्याख्येत काय सांगितलं आहे, शिक्षक नियंत्रणा अंतर्गत, पहा, शिक्षकाच्या नियंत्रणा अंतर्गत अनुदेशित उद्दिष्टे प्राप्त करणे व समाविष्ट विद्यार्थ्यांची माहिती अनुभव संबंधित संवाद साधणे म्हणजे चर्चा पद्धत होय. पहा, परत एकदा ऐका पहा, शिक्षक नियंत्रणाअंतर्गत, शिक्षकाच्या नियंत्रणाअंतर्गत अनुदेशित उद्दिष्टे प्राप्त करणे आणि समाविष्ट विद्यार्थ्यांची माहिती अनुभव संबंधित संवाद साधणे, की जे समाविष्ट विद्यार्थी आहेत त्यांच्या अनुभवावरनं संवादावरनं त्या ठिकाणी संवाद साधणे म्हणजे चर्चा पद्धत होय. अशा प्रकारच्या दोन व्याख्या आपल्याला इथे सांगता येतील. ह्या दोन व्याख्यावरनं आपल्याला चर्चा पद्धत कशी आहे, काय आहे, याची माहिती ज्या ठिकाणी होते. आता ही चर्चा पद्धत अनुभवत असताना आपल्याला एवढं सगळी माहिती घेत असताना त्यांची गुण सुद्धा पाहणं गरजेचं भासतं. तर चर्चा पद्धतीचे गुण कोणते आहेत याच्याकडे आपण वळणार आहोत. तर पहिला गुण आपल्याला सांगता येईल की कृतिशीलता. चर्चा पद्धतीतला पहिला गुण जो आहे तो म्हणजे कृतिशीलता राहते बाहेरच्या, की सतत कृती करणं किंवा मी वरती उल्लेख केलेला आहे की वरती आपल्याला चर्चा पद्धतीची माहिती पाहत असताना सांगितलंय की कृतिशीलता आहे. कृतिशीलता म्हणजे काय, की मुलांना प्रश्न विचारणे, मुलांकडनं त्या ठिकाणी उत्तर काढून घेणे, त्याच्यातली सत्यता शोधणे. विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी पहा की ते अध्यापकाकडे लक्ष कसं त्या ठिकाणी देतील याच्यासाठी त्यांना जागरूक ठेवणे, की आपल्या अध्यापकाकडे त्यांचं लक्ष राहण्यासाठी किंवा त्यांची जी आकलन शक्ती आहे किंवा अवधान आहे हे अवधान टिकवण्यासाठी आपण अध्यापन प्रभावी करणे, हे सगळे दोन्ही गोष्टी पहा. इथे काय झालेलं असतं की विद्यार्थ्यांना चांगलं समजावं म्हणून प्राध्यापक काय करत असतो, कृतिशील असतो, की विद्यार्थ्यांना चांगलं देता येईल याच्यासाठी किंवा चांगले प्रश्न विचारता येईल, विद्यार्थ्या बरोबर चांगल्या प्रकारची चर्चा घडून आणता येईल यासाठी प्राध्यापक काय असतो की तर्क अगदी सतर्क असतो. तसंच विद्यार्थ्यांचं असतं की विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण अध्यापन केल्यानंतर त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारची माहिती, त्यांना त्या ठिकाणी अवधान त्यांचं टिकून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कंटाळा आला नाही पाहिजे, अशा प्रकारे करण्यासाठी दोन्ही घटकांना कृतिशील राहावं लागतं. प्राध्यापकालाही कृतिशील राहावं लागतं, विद्यार्थ्याला कृतिशील का राहावं लागतं ते लक्षात घ्या, की चुकून शिक्षकाने जर त्याला प्रश्न विचारला तर विचारल्यानंतर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, किंवा आपण वर्गात काय चाललेलं आहे याच्याकडे लक्ष त्या ठिकाणी राहण्यासाठी विद्यार्थ्याला सतर्क राहावं लागतं म्हणजे कृतिशील राहावं लागतं. कृतिशील म्हणजे कोणत्या पद्धतीने, कोणत्या प्रकारची कृतिशील राहणं गरजेचं भासतं, तर आपल्याला आपल्याकडे जी पण इंद्रिय आहेत त्याच्यावर आपण असं म्हणूया, आपले डोळे अध्यापनाकडे असले पाहिजेत, कान अध्यापनाकडे असले पाहिजेत आणि दिलेल्या उत्तरासाठी त्या ठिकाणी आपल्या शाब्दिक दृष्टिकोनातून आपल्याला सहभाग घेता आला पाहिजे. ही या कृती ज्या आहेत या कृतीत विद्यार्थ्याला समाविष्ट होता आलं पाहिजे, म्हणून त्याला कृतिशील चांगली पद्धत असं म्हटलेलं आहे. चर्चा पद्धतीत कृतिशीलता असावी. त्याच्यानंतर यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ह्या यथार्थ ज्ञानामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, की हा जो गुण जो आहे यथार्थ ज्ञान म्हणजे एकाच प्रश्नाचे अनेक पैलू त्या ठिकाणी उघडता आपल्याला आले पाहिजे, एका प्रश्नातून अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या समोर आली पाहिजे. तो प्रश्न विचारल्यानंतर तो प्रश्न कसा असला पाहिजे, वैचारिक असला पाहिजे. ते ज्ञान आपल्याला मुलांमध्ये उतरवण्यासाठी काय झालं पाहिजे, नुसतं एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये नको आहे,
तर विद्यार्थी बोलका झाला पाहिजे, त्या प्रश्नामधन तो विद्यार्थी बोलका झाला पाहिजे की त्याला खूप असं सांगता आलं पाहिजे. म्हणजेच वैचारिक दृष्टिकोन जो आहे तो वैचारिक दृष्टिकोन आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये काय करतो तर मोठा करता येतो, विद्यार्थ्याचा बोलकं करता येतं, धाडसी करता येतं की आपल्याला एखादी गोष्ट बोलायची असेल त्याच्यासाठी. केव्हा केव्हा जर तुम्ही तुम्हाला माहित नसेल, आता तुम्ही जे सगळे विद्यार्थी माझा लेक्चर जे ऐकत आहे त्या विद्यार्थ्यांना माहित आहे की आपलं बीएड कसं झालेलं आहे. गेल्या वर्षी जी मायक्रो टीचिंगची आपण जी वही आहे 108 वही तुम्हाला माहित असेल, तुम्ही मायक्रो टीचिंगची वही लिहिलेली आहे, ते मायक्रो टीचिंग त्या ठिकाणी लिहिण्यापेक्षा त्याची जर प्रत्यक्ष कृती ज्यावेळेस तुम्ही जर अनुभवली असती त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असतं की वैचारिक पातळी जी आहे आपली वैचारिक पातळी किती आहे. ज्यावेळी तुम्हाला हा 5 मिनिटाचा पाठ घ्यायला लावला जातो त्यावेळी तो 5 मिनिटाचा पाठ घेण्याच्या वेळेस प्रथम वेळेस तुम्हाला असं लक्षात येतं की आपण 1 मिनिटातच तो पाठ उरकवलेला असतो, खाली बसलेलो असतो. म्हणजे इथे काय होत असते, आपली जी वैचारिक पातळी जी आहे ती किती आहे कशी आहे याचा अनुभव आपल्याला येतो. नंतर ती पातळी ऑटोमॅटिक काय होतं की ज्यावेळी तुमच्या मनातली भीती घालवली जाते, ज्यावेळी तुम्हाला त्या मायक्रो टीचिंगचा अनुभव त्या ठिकाणी हळूहळू यायला लागतो त्यावेळेस मात्र तुमची वैचारिक पातळी काय झालेली असते, रुंदावलेली असते, वाढत गेलेली असते, हे लक्षात येईल. तसंच इथे आहे प्रश्न अशा काही शिक्षकांनी विचारावे की त्यामुळे मुलांची वैचारिक पातळी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे, मुलांना त्या प्रश्नावर बोलता आलं पाहिजे, मुलांना थोडस बोलकं केलं पाहिजे. नाहीतर केव्हा केव्हा आपल्याला असं लक्षात येतं की विद्यार्थी वर्गामध्ये काही विद्यार्थी बोलतच नसलेले दिसून येतात, नुसतं त्या ठिकाणी घुम त्या ठिकाणी बसलेले असतात. त्यांना विचारलं, आता तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी तुम्हाला विचारलं की बाबा रे तुम्हाला माझं जे लेक्चर चाललंय त्याच्यातला आशयातला किती भाग समजला मला त्या ठिकाणी तुम्ही सांगा. कोणी नाही, फक्त तुम्ही सांगत असा सर आम्हाला समजलं. मग ते त्या ठिकाणी कसं चाललंय काय चाललंय याच्याची काही घेणं देणं नसतं, फक्त सर समजलं. याचं कारण काय असतं की तुमचा आणि माझा जो संवाद जो आहे तो संवाद कुठेतरी कमी पडतोय हे आपल्याला दिसून येतं. याच्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे, यथार्थ ज्ञान आपल्याला विचारण्याची ज्या ठिकाणी जी शक्ती आहे ती शक्ती त्या ठिकाणी आपली वाढली पाहिजे. कारण का आता आपण भावी काळामध्ये शिक्षक होणार आहोत आणि शिक्षक झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांना सामोरं जायचंय. विद्यार्थ्यांना सामोरं जाणं म्हणजे त्यांची प्रश्न सोडवायचे आहेत, ह्या गोष्टी आहेत. आता मी तर असं म्हणेल तुम्हाला की काही बरेचसे पालक मंडळी सुद्धा असतील आपल्या ह्या विद्यार्थ्यांमध्ये. मग पालक असताना मला सांगा की तुमच्या घरामध्ये जी लहानसान मुलं जी आहेत ती लहानसान मुलं त्या ठिकाणी केव्हा केव्हा काही प्रश्न तुम्हाला विचारल्यानंतर वेडावून सोडत असतील. हे असंच का, हे तसंच का, हे असं का घडलं, हे तसं काच घडलं नाही, अशाच याच्यातनं काय झालं, असे काही प्रश्न तुम्हाला न्यूटन सारखे ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळी ते प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी काय करता आली पाहिजे, देता आली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांचं म्हणण्यापेक्षा त्या बालकांचं आपल्याला समाधान करता आलं पाहिजे. अन्यथा काय होत असतात, ही बालकं आपल्या चोरून त्या ठिकाणी मग कृती करायला सुरुवात करतात. आपण जर म्हटलं की बाबा रे तिथं जाऊ नको तिथं भोकाडी आहे, मग ही भोकाडी पाहण्यासाठी किंवा ती भोकाडी म्हणजे काय या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला त्या मुलाला देता आलं नाही, ते विचारतात बाबा रे आपण म्हटलं ना का तिथं भोकाडी आहे, की ते विचारतात की भोकाडी म्हणजे काय, कशी असते, कशी दिसते. मग आपणच त्या ठिकाणी स्वतःच गोंधळून जातो, म्हणतो तर खरं पण सांगता येत नाही. आणि मग ज्यावेळेस सांगता येत नाही त्यावेळेस ही मुलं काय करतात, तिथं जाऊ नको म्हटलं तर त्या ठिकाणी तिथे जाऊन त्या ठिकाणी काहीतरी वेगळं काहीतरी करून घेतात, याचा आपल्याला जाणीव होते. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यांच्या प्रश्नांना योग्य पद्धत त्यांचे समाधान होतपर्यंत त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. असं याला म्हटलं जातं यथार्थ ज्ञान. आपल्याला यथार्थ ज्ञान म्हणजे समस्येचं निराकरण सुद्धा करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या समस्या आहेत त्या सोडवता आल्या पाहिजेत, त्यांच्या सुद्धा प्रश्नांना उत्तर देता आपल्याला आलं पाहिजे. याला म्हटलेलं यथार्थ ज्ञान. हे चर्चा पद्धतीने होत असतं. ज्यावेळेस चर्चा होत असते त्यावेळेस अनेक समस्या पुढे येतात आणि त्या समस्या सोडवण्याचं काम काय होतं शिक्षकाचं असतं. आणि ह्या शिक्षका त्यासाठी शिक्षकाला सुद्धा अभ्यास पूर्ण राहावं लागत असतं याची कल्पना येईल. यालाच म्हटलं जातं यथार्थ ज्ञान. पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल, पुढचा गुण आपल्याला पाहता येईल, सामंजस्य व मर्मदृष्टी. इथे त्या ठिकाणी आपल्याला आपल्यामध्ये सामंजस्य असलं पाहिजे. केव्हा केव्हा सामंजस्य नसेल तर फार मोठा अनर्थ त्या ठिकाणी घडलेला दिसून येतो. केव्हा केव्हा काय होत असतं, एखादा प्रश्न जर आपण विचारला त्या विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं जर समर्पक उत्तर आपल्याकडे समोर उत्तर व्यवस्थित आलं नाही तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर समर्पकपणे देता आलं पाहिजे. केव्हा केव्हा शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी काय होतात, विद्यार्थ्यांवर चिडतात. जसं लहान मुलांना म्हटलं जातं बाबा रे हे असं का तसं का असं म्हटलं, आणि जर पालकाला समर्पकपणे उत्तर देता आलं नाही
तर ते म्हणतो इकडे 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 जवळ ये तुला सांगतो आणि देतात धमक लाडून चापट पोळी. अशा प्रकारचं त्याला त्या ठिकाणी समाधान जर झालं आणि अशा प्रकारे पोराला केकटायला लावलं तर तिथं ते पोरग समाधानी होत नाही. त्याला म्हटलं सामंजस्य. म्हणजे थोडक्यात पहा की सामंजस्य म्हणजे एकमेकाला समजावून घेणं. जरी उत्तर चुकलं किंवा देता आलं नाही तरी शिक्षकाला सांगता आलं पाहिजे की बाबा रे आता त्या ठिकाणी मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुझं देऊ शकत नाही पण उद्या वर्गात ज्यावेळेस मी येईल उद्या त्या ठिकाणी माझं अध्यापन चालू होईल त्यावेळेस मी मात्र तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल. तुझ्या ही जी शंका आहे या शंकेचं निरसन करण याला सामंजस्य. नाहीतर उगीच त्या ठिकाणी चिडचिड केली हे गप तुला काही कळत नाही तुला काही येत नाही खाली बस असं म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं निरसन होत नाही आणि तिथे कुठेतरी चिडाचिड झाल्याशिवाय राहत नाही. कारण का काही विद्यार्थी आक्रमक सुद्धा असतात ते म्हणतात मला माझ्या शंकेचं निरसन झालंच पाहिजे तुम्हाला सांगता आलं आलं नाही म्हणजे काय. तर आपल्याला त्या ठिकाणी एकामेकांमध्ये काय असलं पाहिजे तारतम्य असलं पाहिजे एकामेकांमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं आपण संवाद त्या ठिकाणी संप्रेषण असलं पाहिजे. मग त्यामधून आपल्याला काय करता आलंय विद्यार्थ्याचं निरसन आपल्याला करता येतं त्या मुद्द्याचं निरसन करता येतं. आणि मग दुसरं महत्वाचं याला पुढे म्हटलंय ज्यावेळेस तुमच्या सामंजस्य निर्माण होतं त्यावेळेस मर्मदृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करता येईल. मर्मदृष्टिकोन म्हणजेच काय तर योग्य ठिकाणी आपल्याला बोट ठेवता आलं पाहिजे योग्य ठिकाणी त्या ठिकाणी काय करता आलं पाहिजे आपल्याला प्रवेश करता आला पाहिजे योग्य प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे योग्य गोष्टी त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजे अशा प्रकारचे त्याला म्हटलं जातं मर्मदृष्टी. केव्हा केव्हा त्या चर्चेमधनं काही गोष्टी आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. बऱ्याचशा वेळा त्या ठिकाणी पाहाल की तुम्हाला मी उदाहरण सांगेल की बऱ्याचशा वेळा मी मानसशास्त्राचं अध्यापन करत असताना बऱ्याचशा वेळा काय होत असतं की विद्यार्थ्यांकडनं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण पहा की मानसशास्त्र शिकवत असताना म्हणजे ते कसं आहे मनाचं शास्त्र आहे की आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही वर्गात शिकवत असताना मी म्हणेल माझा अनुभव सोडून द्या पण तुमचा सुद्धा जर तुम्ही कोणी अध्यापन करत असाल तर तुम्हाला सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहत नाही की एखादा विद्यार्थी आहे तो नेहमी वर्गात उशिरा येतो किंवा त्या ठिकाणी काय करत असतो उशिरा येत असताना जर एखादा विद्यार्थी असा असतो पण तो दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सांगत असतो समस्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितल्या गेल्यानंतर याच्यातनं आपण कयास केला पाहिजे त्याच्यातनं मर्म शोधून काढलं पाहिजे. एकतर त्या ठिकाणी तो लबाड विद्यार्थी असेल नाहीतर एकतर तो त्या ठिकाणी आपल्याला काय झालं पाहिजे की तो त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे काहीतरी समस्या आहे काहीतरी गडबड आहे या गोष्टी आपल्याला तर्कातून शोधून काढणे त्यालाच म्हटलं जातं मर्मदृष्टी. आपली जी दृष्टी आहे ती तिच्यावर पडली पाहिजे की हा लबाड बोलतोय खोटं बोलतोय का दररोज उशिरा येण्यासाठी खोटं बोलतोय का मग आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे चला याच्या पालकाला बोलून घेऊ किंवा पालकाला बोलवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा घरात तर खूप लवकर निघत असतो पण कुठेतरी कोणाच्या तरी नादाला लागून मित्रांच्या नादाला लागून हा काही करत असतो बाहेरच खेळत बसतो आणि खेळत असताना मग त्या ठिकाणी तो उशिरा वर्गात येतो हा एक कारण असेल. अनेक कारण आपल्याला दिसून येतात अनेक उदाहरणं याच्यावर आपल्याला सांगता येतील. मग ही मर्मदृष्टी जी आहे ही शिक्षकामध्ये असली पाहिजे की तुम्हाला शिकायची आहे की विद्यार्थ्यामधले काही जे दुर्गुण असतात ते दुर्गुण शोधण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. मग याच्यामध्ये काय झालं पाहिजे सामंजस्य याच्यासाठी म्हटलं आहे की विद्यार्थी आणि त्या ठिकाणी शिक्षक आहे यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण असलं पाहिजे. त्या मैत्रीपूर्ण वातावरणातून काय होत असतं आपलं अध्यापन चांगलं होतं आणि त्यांच्यामध्ये ज्या काही चुका असतील जे काही गैरसमज असतील ते गैरसमज आपल्याला दूर झाल्याशिवाय राहत नाही हा एक गुण आपल्याला सांगता येतो चर्चा पद्धतीचा. दुसरा एक चिकित्सक दृष्टी असली पण हे सगळं करत असताना आपल्याला काय झालं पाहिजे आपल्यामध्ये चिकित्सकता असली पाहिजे. कोणत्याही एखादी गोष्ट त्या ठिकाणी घेत असताना मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की बाजारात गेल्यानंतर बाजारात एखादी वस्तू त्या ठिकाणी खरेदी करत असेल ती वस्तू खरेदी करत असताना समोरचा जो विक्रेता असतो तो आपल्याला अत्यंत पटवून सांगत असतो ही वस्तू किती चांगली आहे कशी आहे वापरा घेऊन जा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं करत असताना सुद्धा आपण जो घेणारा जो माणूस आहे त्या माणसाकडे ती वस्तू पारखण्याची त्या ठिकाणी दृष्टी असली पाहिजे ती त्या ठिकाणी किती दिवस जाईल काय होईल वेगळ्या प्रकार आपल्याला प्रश्न विचारण्याचं त्यांना संधी प्राप्त म्हणजे त्यांना प्रश्न विचारता आले पाहिजे किती दिवस आहे त्याची वॉरंटी काय आहे नंतर त्या ठिकाणी पहा की जर काही जर झालं तर त्याला परत रिप्लेस कसं आपल्याला करता येईल आणि काय काय गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी विचारता आल्या पाहिजे त्याच्यातनं शोधता आलं पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी काय होतं केव्हा केव्हा आपल्याला माहित असतं की विकणारा हा फार हुशार असतो किंवा आपण असं म्हणत असतो पहा की काही वेळेस आपण असं म्हटलेलं आहे बोलका
आणि अबोल अशा प्रकारचे जर विक्रेते असेल, एखादा त्या ठिकाणी बोलका विक्रेता असेल, एखादा अबोल असेल, तर जर अबोलवाल्याकडे जर सोनं आहे आणि त्या ठिकाणी बोलकार्याकडे निश्चित दगडीच आहे, तर बोलकार आपला दगडी विकून मोकळा होतो. अबोलवाल्याकडनं त्या ठिकाणी काय होत नाही, ते सोनं विकलं जात नाही. म्हणजे हे फरक आपल्याला दिसतात, पण त्याच्यात आपल्याला शोधता आलं पाहिजे की नेमकं काय आहे. चिकित्सकता त्या ठिकाणी करता आली पाहिजे, त्या चिकित्सेवरनं काय झाले पाहिजे की निष्कर्ष काढता येतात की ही वस्तू किती चांगली आहे, काय आहे. तसंच आहे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला तसं करता आलं पाहिजे की विद्यार्थ्यामध्ये वर्गामध्ये आपल्याला काही गोष्टीची माहिती काढता आली पाहिजे, आणि ती माहिती काढल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, मनात त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या हालचाली चाललेल्या आहेत, वर्गात त्या ठिकाणी शांतता ठेवण्यासाठी, वर्ग कंट्रोल करण्यासाठी ही चिकित्सक दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचं असतं की विद्यार्थ्यांमधून त्या ठिकाणी केव्हा केव्हा आपल्याला असतं की एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नातून माहिती कशी काढून घ्यायची, याच्या दृष्टी हा ही सुद्धा दृष्टी असणं गरजेचं आहे. त्याला चिकित्सक, चिकित्सकता म्हणजे पारखून घेणं, पारखणं की ओळखता आलं पाहिजे बा आपल्याला. एखादी विद्यार्थी आपल्याला कसा ओळखता आला पाहिजे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. विद्यार्थी जर ओळखता आला नाही तर तो आपल्याला केव्हाच गंडवून बाहेर पडतो याची आपल्याला कल्पना आहे. याची आम्हाला त्या ठिकाणी वारंवार कल्पना त्या ठिकाणी येत आहेत. बरेचशे वेळा विद्यार्थी आपल्याला सांगतात पैसे भरताना केव्हा केव्हा पैसे, विद्यार्थ्यांकडे पैसे असतात पण ते सांगत असतात आज देऊ उद्या देऊ परवा देऊ असं काही चाललेलं असतं त्यांचं. मग त्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे की बरेचशा गोष्टी चिकित्सक दृष्टिकोन त्या ठिकाणी प्राध्यापकाचा असला पाहिजे हे आपल्याला हा गुण सांगता येईल. त्याच्यानंतर शेवटचा गुण सांगता येईल पटवून देण्याची कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे. शिक्षकाला त्या ठिकाणी एखादी गोष्ट जी आहे ती पटवून देता आली पाहिजे. जर ती पटवून देता आली नाही, त्याचं विशिष्ट विश्लेषण करता आलं नाही, तर शिक्षकाचा अभ्यास कमी पडतो याची जाणीव आपल्याला होईल. जर पटवता आली नाही, एखाद्या शंकेचं जर निरसन झालं नाही, उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी पाहत असतो की न्यूटनला त्या ठिकाणी पाहा, न्यूटन ज्या वेळेस लहान होता आणि त्या तो आपल्या आजीला त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा, आजी हे असंच का, हे तसंच का, ह्या बिचाऱ्या आजीला काय, बिचारी आजी काय अशिक्षित होती, तिला कोणत्याही प्रकारे त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती, त्याच्या शंकेचं निरसन होत नव्हतं, त्यावेळेस त्याची जी बुद्धी, जी तल्लख बुद्धी आहे, त्याला ती अस्वस्थ त्या ठिकाणी बसू देत नव्हती. तसंच आपल्याकडे आपल्या वर्गामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी इतके तल्लख काही काही असतात, काही नसतात बा, काही विद्यार्थी सोडा, पण काही विद्यार्थी अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे असतात, आणि ते चाणाक्ष बुद्धीचे असल्यामुळं तो ते आपल्याला कोणता प्रश्न विचारतील, कोणत्या प्रश्नाने मूळ आपल्याला वेडावून टाकतील याचं नाही, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आलं देता आलं पाहिजे. शंका निरसन त्या ठिकाणी करता आली पाहिजे. योग्य पद्धतीचं आपल्याकडे कौशल्य, केव्हा केव्हा मी तुम्हाला सांगितलं की फारच फार काही नाही, जर प्रश्नाचं उत्तर जरी शिक्षकाला देता आलं नाही तरी सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे त्याला पुढे पडले पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला पटवून देता येत नाही त्यावेळेस एक गोष्टीचं आपल्याला कौशल्य असलं पाहिजे की बाबा रे मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर जरूर देणार आहे, पण उद्या त्या ठिकाणी वर्गात आल्यानंतर देतो, मला आता देता येत नाही पण उद्या मी नक्की त्या ठिकाणी देणार आहे, असं आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. वेगळ्या प्रकारचं कौशल्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे बा. ह्या कौशल्यातूनच आपल्याला विद्यार्थ्यांना काय करता येतं, या चर्चेत सहभागी करून घेता येतं. आपल्या बोलण्यात त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं तारतम्य असलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचं केव्हा केव्हा त्रागानं केलं करायला नाही पाहिजे. की विद्यार्थ्यांनी जर आपल्याला अनेक प्रश्न विचारून भांडवून सोडलेला असेल तर ते प्रश्न उत्तरं देण्यासाठी आपण शांत डोक्याने विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची चर्चा पद्धतीतले हे आपल्याला गुण पाहता येतात. हे गुण पाहिल्यानंतर मग तुम्हाला माहित आहे, गुण पाहिल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू सुद्धा पाहता येणं गरजेचं आहे हे आपण याच्यातनं पाहणार आहोत. तर चर्चा पद्धतीचे गुण पाहिलेले असल्यानंतर आपल्याला अगदी साधक बाधक त्या ठिकाणी एक थोडक्यात आपल्याला त्याचे दोष पाहणार आहोत आपण. तर त्याचे दोष जे आहेत, चर्चा पद्धतीचे दोष जे आहेत ते कोणते आहेत पा, विद्यार्थी सहभाग कमी होतो पाहिजे. विद्यार्थी सहभाग का कमी, कशामुळे कमी, आता सगळे विद्यार्थी वर्गात आहेत आणि मग तुम्ही इथे हा दोष कसा दाखवता, तर इथं त्या ठिकाणी एक कारण असतं बा, विद्यार्थी सहभाग त्या ठिकाणी कमी का असतो, तर काही विद्यार्थ्यांवर आपला जो प्रभाव तयार झालेला असतो तो प्रभाव नसावा. प्रभाव का, तर ठराविकच जे हुशार विद्यार्थी आहेत त्या हुशार विद्यार्थ्यांबरोबरच आपण चर्चा करत असतो, जे विद्यार्थी बोलत नाही त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, तर असं झालं नाही पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांना आपण बोलतो गेलं पाहिजे, हुशार विद्यार्थ्यांनाच फक्त प्रश्न विचारले गेले नाही पाहिजे, तर सगळे विद्यार्थी चर्चेसाठी वर्गात सगळे विद्यार्थ्यांना सहभागी करणं गरजेचं आहे. आणि जर सहभागी केलं नाही तर त्या चर्चा पद्धतीला काही अर्थ राहणार नाही,
तुम्ही अगदी असं म्हणे केव्हा केव्हा असं म्हटलेलं आहे का मधुर भाष्य करीशी समजतील तुझशी काक असा असा भाग त्या ठिकाणी निर्माण होईल की काही जे विद्यार्थ्यांना ज्यांना सहभागी करून घेणार घेतलं जाणार नाही तर ते म्हणतील काय समोर जो हे करतोय तो काय कावळ्याने किती कावकाव 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 गेलं जाऊ द्या कावकाव करेल आणि निघून जाईल तो असं नको आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण सहभागी करून घेतो त्यावेळी ते सगळे विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्या अध्यापनाकडे असतं हा महत्वाचा आहे पण तसं होतच नाही कितीही त्या ठिकाणी आपण अभ्यासपूर्ण अध्यापन करण्याचा प्रयत्न केला तर काही विद्यार्थी हे आपल्या दुर्लक्षित होतात आणि दुर्लक्षित झाल्यामुळे काय होत असतं की त्यांच्यापर्यंत आपलं अध्यापन पोहोचवणं शक्य होत नाही कारण त्याला केव्हा केव्हा जाणूनबुजून सुद्धा दुर्लक्षित करावंच लागतं कारण का आपण जर आपलं अध्यापन तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करण्याचं केलं तर आपण काय म्हणत असतो अरे बापरे आता आपलं हे जे युनिट आहे हे कधी संपणार किंवा आता वेळ थोडा आहे मग कधी संपणार सगळ्यांना त्या ठिकाणी बोलतं करण्यासाठी खूप वेळ जातो असं केव्हा केव्हा आपल्या मनात येतं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला अध्यापनात समाविष्ट करून घेता येत नाही हा दोष आपल्याला इथे दिसून येतो पहिला दोष आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर प्रश्नाचं स्वरूप प्रश्नाचं स्वरूप त्याबद्दल तुम्हाला बोललेलं आहे की प्रश्नाचं स्वरूप कसं असावं इथं बरेचशा वेळा प्रश्नांचं स्वरूपाचा विचार अत्यंत महत्वाचा असतो प्रश्नांचं स्वरूप आपल्याला देव आहे प्रश्नांचे प्रकार माहित आहेत की वस्तुनिष्ठ असेल दीर्घोत्तरी असेल वैचारिक असेल त्या ठिकाणी मध्यम प्रतीचे प्रश्न असतील तर अशा प्रकारचे प्रश्नांचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला माहित असलं पाहिजे की चर्चा पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत तर ते वैचारिक दृष्टिकोनातून असले पाहिजे ज्या मुलांना बोलतं करायचे त्यांच्या दृष्टिकोनातून प्रश्न कसे असले पाहिजे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारायचे ते कसे असले पाहिजे म्हणजे प्रश्नांची पातळी परत त्या ठिकाणी प्रश्नांचा क्रम कसा असला पाहिजे हाही महत्वाची गोष्ट आहे की जर प्रश्नांचा क्रम योग्य असेल तर तो आशय जो आहे तो आशय अत्यंत व्यवस्थित फुलत जातो आणि क्रमबद्ध आशय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय होत असतो समजतो अन्यथा जर आपण काय केलेलं आहे की जर शिवाजी महाराजांना उदाहरण एखादा घटक आहे म्हणजे शिवाजी महाराजांना आपण इथे शिकवतोय आणि शिकवत असताना विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारला बाबा रे शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला हा घटक सुरुवातीला त्या ठिकाणी घेतलाय की शिवाजी महाराजांची ओळख आपण त्या ठिकाणी शिकवतोय आणि प्रश्न पहिला विचारला गेलाय शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला असं जर प्रश्न उलटे किंवा उलटे पालटे विचारले गेले तर त्या घटकात किंवा त्या प्रश्नाच्या स्वरूपात काही अर्थ राहत नाही प्रश्न क्रमबद्ध असले पाहिजे की जर शिवाजी महाराज आपण शिकवतो तर पहिले विचारले पाहिजे की शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी केव्हा झाला कुठे झाला आईचं नाव काय त्यांनी त्या ठिकाणी त्याचं बालपण कुठे गेलं ते बालपणात त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे शिक्षण आलं त्यांच्याबरोबर कसे मावळे आणि मग नंतर त्या ठिकाणी तोरणा केला कसा घेतला असा क्रम असला पाहिजे काहीतरी या क्रमाने त्या ठिकाणी शिकवत गेलं तरच आपल्याला तो शिवाजी महाराज कळतील आणि आपण सुरुवातच त्या ठिकाणी उलट्या बाजूने गेली प्रश्नांचं स्वरूपच त्या ठिकाणी बदलून टाकलं तर इथे चर्चा बद्दल काय होईल तुमची पूर्णपणे कोलॅप्स होईल पूर्णपणे हे अध्यापन जे आहे हे अध्यापन होणार नाही तिथं गोंधळ झाल्याशिवाय कधीही राहणार नाही त्यामुळं प्रश्नांचं स्वरूप अत्यंत योग्य असलं पाहिजे क्रमबद्ध असलं पाहिजे हा एक दोष आपल्याला इथं सांगून जातो बरेचसे वेळा होतं की आपल्याकडे प्रश्न क्रमबद्ध विचारले जात नाही कुठून तरी केव्हा तरी त्या ठिकाणी वेगळा प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नामुळे बरेचसे वेळा गोंधळ निर्माण होतो प्रश्नांमुळे गोंधळ होताही कामा नाही दुसरं महत्वाचं की हे सांगायला त्या ठिकाणी प्रश्न हे द्विअर्थी नसावे विनोद निर्मिती करणारे नसावे केव्हा केव्हा त्या ठिकाणी प्रश्न बरेचसे वेळा आपण पाहतो की दोन अर्थाचे विचारले की विद्यार्थी काय करतात एक विद्यार्थी वेगळा उत्तर देतो दुसरा वेगळा विद्यार्थी उत्तर वेगळा देतो आणि मग त्याच्यातनं हशा पिकतो असं त्या ठिकाणी नसावं असेच का तसेच का असे त्या ठिकाणी क्रम नसावा मग असेच का तसेच का त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेले की उत्तरही तशीच येतात आणि मग त्यामुळं वर्गात हशा पिकल्याशिवाय गोंधळ झाल्याशिवाय कधीही राहत नाही आणि तुमचं जे निष्कर्ष असेल निरसन असेल ते कधी होत नाही म्हणून स्वरूप त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावं की ते विनोदी वृत्तीचे प्रश्न नसावेत दोन अर्थाचे प्रश्न नसावे याचा त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर प्रश्नाच्या स्वरूपाचं एक विशिष्ट प्रकारे आपण तारतम्य ठेवलं पाहिजे पुढचा आपल्याला दोष सांगता येईल खालच्या वर्गासाठी ही पद्धत उपयुक्त नाही चर्चा पद्धती खालच्या वर्गासाठी अत्यंत उपयुक्त नाही मी असं म्हणेल खालची पद्धत म्हणजे अगदी पार पा माध्यमिकला सुद्धा ही पद्धत अत्यंत उपयुक्त नाही चर्चा पद्धत ही कुठे आपल्याला योग्य वाटते तर ज्यावेळेस आपण सिनियर कॉलेजला त्या ठिकाणी जातो सिनियर कॉलेज म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ऐकून घेण्याची क्षमता आहे
त्या विद्यार्थ्यांमध्येच त्या ठिकाणी ही चर्चा पद्धत उपयुक्त ठरू शकते. लहान मुलांमध्ये त्या ठिकाणी चर्चा पद्धत काय ठरेल, तर जर एककेंद्री असेल, द्विकेंद्री जरी असेल तरी विद्यार्थी ह्या चर्चा पद्धतीला कंटाळतात. लहान मुलांना ते बिलकुल काही समजत नाही, पुढे काय नुसतं बडबड चालू आहे आणि ती बडबड काय कशाची चालू आहे काय आहे याच विद्यार्थ्यांना केव्हा केव्हा काही घेणं देणं नसतं. म्हणून खालच्या वर्गांसाठी ही पद्धत योग्य ठरत नाही. तर त्याच लेवलचे विद्यार्थी असेल, जशी चर्चा ज्या ठिकाणी आहे तशा पद्धतीचे त्या ठिकाणी जर वर्ग असेल तरच ही चर्चा पद्धत योग्य ठरू शकते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे खालचे म्हणजे प्राथमिक वर्गासाठी ही चर्चा पद्धत योग्य ठरू शकत का नाही. दुसरं महत्वाचं इथं वेळेचं नियंत्रण येतं. खालचे विद्यार्थी आहे, खालच्या वर्गातील छोटे विद्यार्थी असतात, ते किती वेळ बसू शकतात, किती वेळ लक्ष देऊ शकतात, त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की हे विद्यार्थी इतके विचंचल असतात की त्या चंचलपणामुळे ते कधी एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही. मग तुमची ही चर्चा पद्धती पूर्णपणे तो विषय असेल किती गमतीशीर विषय असेल काही असेल तरी तो फोल ठरू शकतो याची कल्पना येते. म्हणून ही खालच्या वर्गासाठी ही पद्धत चालू शकत नाही. शेवटचा दोष आपल्याला याच्यातला सांगू शकतो म्हणजे सर्व भाग शिकवणं अशक्य होतं. या पद्धतीमध्ये सगळा भाग जो आहे सगळा घटक शिकवून होऊ शकत नाही, सगळ्या भागावर चर्चा होऊ शकत नाही. ज्या ज्या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाही या चर्चा पद्धतीमुळे. तिथे त्या ठिकाणी चर्चा एखाद्या गोष्टीवर जर एखाद्या मुद्द्यावर चर्चा रंगली गेली तीच तोच मुद्दा फक्त काय होत असतो पुढे त्या ठिकाणी जात असतो. इतर मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की मागे राहिले जातात. मग अध्यापन पूर्ण होऊ शकत नाही. इथं चर्चामध्ये त्या ठिकाणी केव्हा केव्हा असं असतं की मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देता देताच वेळ निघून जातो. आपल्याकडे कितीचा वेळ असतो अध्यापनासाठी, 30 मिनिटं असेल, 45 मिनिटं असेल, फारच फार आपण असं म्हणूया 1 तास असेल. मग हा 1 तास सुद्धा केव्हा केव्हा चर्चेला पुरू शकत नाही. वरच्या वर्गातील पाहिल्यानंतर की अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये शंका असतात आणि चर्चेत भाग घेणारे काही खूपच भारी भारी विद्यार्थी असतात, सहज चर्चेत भाग घेऊ शकतात आणि चर्चा या चर्चेतून ज्यावेळेस अध्यापन होत असतं त्यावेळी त्यांना खूप काही विद्यार्थ्यांना खूप आवड असते. कारण याच्यामध्ये काय होत असतं की सगळं स्वातंत्र्य दिलं जातं आणि त्या स्वातंत्र्यातून अनेक विचार पुढे येत असतात आणि ह्या विचारांमुळे काय होत असते चर्चा ज्यावेळेस रंगते त्यावेळेस आपल्या आपण जो ठरवून घेतलेले घटक आहेत. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला शिकवत असताना चर्चा पद्धतीमध्ये काय काय घ्यायचं काय काय नाही ही चर्चा पद्धतीनेच जर घेतली असती तर आपली चर्चाच राहिली असती. मग याच्यातला अर्थ कळाला नसता, व्याख्या कळाल्या नसत्या, त्याचे दोष गुण नसते कळाले, त्याच्यानंतर दोष कळाले नसते, कोणत्या तरी एकाच याच्यातल्या विभागावर फक्त आपली चर्चा रंगलेली असते. आणि इथेच आपलं काय झालेलं असतं की अध्यापन संपून गेलेलं असतं, वेळ संपलेला असतो आणि वेळ संपल्यानंतर आपल्याला तिथं काय करावं लागतं, थांबावं लागतं. मला वाटतंय आता खरोखर वेळ संपण्याची वेळ आलेली आहे, आता थांबण्याची वेळ आलेली आहे. मी सगळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परत एकदा हे करतोय विचारतोय की प्रकल्प पद्धतीबद्दल जर कोणाला काही शंका असेल, चर्चा पद्धतीबद्दल जर कोणाला शंका असेल, कोणाला चर्चा पद्धतीबद्दलचा अर्थ कळाला नसेल, व्याख्या कळाल्या नसतील, गुण कळाले नसतील, दोष कळाले नसतील, तर विचारायला काही हरकत नाही. हॅलो विद्यार्थी.